नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2025 आपल्याला सगळ्यांना वेध लागलेत, तर त्या अनुषंगानं आपण आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या या ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुढचा प्रवास तुमच्या सर्वांसोबत सुरू करतोय. राजमुद्रा ऑनलाईनची आपली 10वी बॅच सुरू होते. त्या अगोदर तुम्ही सर्वांनी जे आपल्या अगोदरच्या बॅचेस होत्या त्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मग आता ही 10वी बॅच सुरू होते ना, त्यासाठी मी आत्ता तुमच्या पुढे आलो आहे. याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या जे आपल्या व्याख्यानाला सुरुवात करण्याच्या अगोदर. एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आयोगानं नाही का असं म्हणतात ना की चेंज इज द लॉ ऑफ नेचर. आयोगानं 12-1 वर्षानंतर काही बदल केले, नाही का बदल केले. बदल नेमका काय आहे, सिलेबस आहे का पॅटर्नचा बदल आहे? तर लक्षात घ्या, सिलेबसचा काही बदल आहे आणि पॅटर्न पूर्ण बदलला आहे मुख्य परीक्षेसाठी. त्याचा आपण सगळा आढावा घेणार आहे. पॅटर्न बदलला म्हणजे नेमकं काय झालं, अगोदर आपली MCQ जी मुख्य परीक्षा होती आता ती वर्णनात्मक झाली. सिंपल फरक आहे, तुम्हाला उत्तर लिहावे लागणार, क्लिअर. आता मला दोन गोष्टी तुम्हाला इथं बोलायच्या सुरू करण्याच्या अगोदर. पहिला मुद्दा, हे वर्णनात्मक जे आलं आहे ते अवघड आहे का? याचं उत्तर आहे नाही. का अवघड नाही मला सांगा ना. 10वीपर्यंत आपण उत्तरं लिहूनच पास झालो आहे, 12वीपर्यंत उत्तर लिहूनच पास झालो आहे. कोणाचं तरी ग्रॅज्युएशन MCQ होतं का? नाही, ते नाही. आपण उत्तर लिहूनच पास झालो आहे. फक्त आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की पॅटर्न बदलला म्हणजे काय, असं आबाल कोसळलं नाही. आपल्याला लिहायचं आहे जे आपण लहानपणापासून लिहित आलो आहे. त्याच्यामुळे हे अवघड आहे का? तर अवघड नाही. आणि कारण जर तुम्ही UPSC पेपर पाहिलेत ना, 200 शब्दात वगैरे उत्तर लिहायचे, ते खूप काही मोठी गोष्ट नाही. आपण ते डिकोडिंगसाठी काही स्पेशल लेक्चर्स मी घेणार आहे, पण त्याच्यात तुमच्या मनातला पहिला प्रश्न होता की अवघड आहे का? नाही अवघड. का? लिखाण्याची सवय आपल्याला ऑलरेडी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की अनेक विद्यार्थी मित्रांनी काय केलं, हे 2025 हा पॅटर्न सेट झाल्यावर बऱ्याच जण बोलले की आत्ता मी फक्त कंबाईन करणार, ग्रुप B करणार, ग्रुप C करणार. आजच मला एक गर्ल्स स्टुडंट भेटून गेले, ते म्हणत होते मी हे करणार ते करणार. मी बोललो तुम्ही काहीच नका करू, तुम्ही अभ्यास करा, अभ्यास करा. बघा ना, जे सब्जेक्ट प्रिलिम्सला आहेत, जे सब्जेक्ट जुन्या मेन्सला होते, जे सब्जेक्ट येणाऱ्या मेन्सला आहेत, मेजॉरिटी सब्जेक्ट्स आर सेम. फक्त काही अपवाद वगळला तर, आता HRD HR वगैरे असणार नाही, ते इट्स गॉन. तर मला काय म्हणायचं, जर आपण राज्यसेवेला मोठं वर्तुळ काढलं म्हणजे राज्यसेवेचा अभ्यास केला, तर तुम्ही हे कंबाईन असू द्या, ग्रुप B, ग्रुप C किंवा इतर कोणत्या परीक्षा असू द्या, ते नक्की पास व्हाल. क्लिअर. मी एकदम टू द पॉइंट बोललो. दोन मुद्दे तुम्हाला सांगितले, एक हे पॅटर्न अवघड आहे का? नाही. दोन, हे पॅटर्न केल्यावर इतर परीक्षा देता येतील का? नाही, नक्की देता येतील. कारण 10 विषय जवळपास सारखे आहेत, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश, चालू घडामोडी, पर्यावरण वगैरे वगैरे. त्यामुळे डोंट वरी, पहिले तुम्ही नॉलेज घ्या, नंतर एक्झामला अप्लाय करा. बरोबर. दोन प्रश्नाची उत्तरं थेट सांगितली, हे वेगळं आहे का, हे अवघड आहे का? नाही. सर्व परीक्षा एकत्रित देता येईल का राज्यसेवेचा अभ्यास केल्यावर? नक्की देता येते. क्लिअर हे दोन प्रश्न. चला तर मग आज आपण आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया, MPSC 2025. बरोबर. नेमके बदल काय झाले, आयोगानं बदल नेमके काय केले, असं मी हेडिंग टाकलंय. आपल्या परीक्षेच्या स्टेजेस किती आहेत? 3. पहिली स्टेज कोणती बघा, पूर्व परीक्षा. दुसरी स्टेज बघा, मुख्य परीक्षा. तिसरी स्टेज मुलाखत. चला टप्पेवाईज आपण बदल बघूया की नेमके काय बदल केले महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं. पूर्व परीक्षेमध्ये काही बदल केला का फ्रेंड्स? नो चेंज.
पूर्व परीक्षेमध्ये काही बदल नाही केला, जशाला तशीच आहे, जुनी होती तशी, वाय वरी. सेकंड, मुख्य परीक्षेमध्ये काय बदल केला? वर्णनात्मक आणलं. बदल कुठे झाला असेल तर मेजर चेंज हा. मग काय बदल झाले, कसे बदल झाले ते आपण पाहूया. जस्ट रिलॅक्स. मुलाखतीमध्ये एक बदल झाला, अगोदर मुलाखत ही 100 गुणांची होती, आता ही मुलाखत आहे 275 गुणांची. फ्रेंड, सेम दिस पॅटर्न इज रिलेटेड टू युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, UPSC. एकदम सोप्या गोष्टी बघू. 2025 नेमके बदल काय झाले? पूर्व परीक्षा नो चेंज, इट्स ॲज इट इज. मुख्य परीक्षा वर्णनात्मक झाली, क्लिअर. पण मी बोललो आहे विषय सारखे आहेत का नाही? खूप विषय सारखे आहेत, पुढे पुढे येईल ते. तिसरा मुद्दा, मुलाखत आता 275 गुणांची आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचा विद्यार्थी ते यशवंत, डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, गट विकास अधिकारी वर्ग 1-2 वगैरे, इथपर्यंत आपला जो प्रवास आहे तो या 3 टप्प्यातून जात असतो. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. म्हणून हे 3 टप्पे मी येथे घेतले. पहिले याच्यामध्ये काही बदल नाही झाला, रिमेन सेम. बघा, भारी वाटते की नाही? प्रिलिम्स सेम आहे ना. मुख्य परीक्षा वर्णनात्मक केली, परत तोच प्रश्न, वर्णनात्मक आपल्याला अवघड आहे का? नाही, लिहूनच पास झालो ना आजपर्यंत. आणि तिसरा मुद्दा, मुलाखत 100 मार्क्सची मुलाखत 275 वर गेली. इथं फक्त मार्क्समध्ये फरक झाला, इथं स्वरूपामध्ये बदल झाला. इज इट क्लिअर? ॲट फर्स्ट स्टेज नो चेंज. सेकंड, नेचर ऑफ एक्झामिनेशन हॅज बीन चेंज्ड. थर्ड, चेंज इज ओनली इन द टोटल ऑफ मार्क्स. क्लिअर? एकदा बघून घ्या बाळांनो. बघितलं? चलो पुढे जाऊ. मग आत्ता आपण दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया. आत्ता जे कदाचित तुम्हाला हे व्यवस्थित दिसणार नाहीये, पण तुम्हाला हे जर पाहिजे असेल ना पोरांनो, तुम्ही या नंबरला एक मेसेज करा, मी सर्व पाठवतो. 1 मिनिट हा फ्रेंड्स. तुम्हालाही माहित आहे मी टेक्नॉलॉजीला जरा हे आहे. हे जाऊ देत, मनातलं मनापर्यंत पोहोचते का नाही आपलं? बस हे सगळं जर तुम्हाला स्ट्रक्चर पाहिजे असेल, मी बुकलेट पाठवतो, तुम्ही या नंबरला एक व्हॉट्सअपला मेसेज करा. या नंबरला जर तुम्ही मेसेज केला, मी तुम्हाला आपल्या अकॅडमीच्या स्टेट बोर्डच्या सगळ्या नोट्स पाठवतो. PDF आहेत 750 पानाच्या, प्रिंट काढून तुम्ही ते वाचू शकता. एकदम छान आहेत, आपल्या सर्व फॅकल्टीनं काढल्या. याच्यावर तुम्ही स्टेट बोर्ड नोट्स आणि सिलेबस स्ट्रक्चर, नवीन सिलेबस ते मेसेज करा, मी पाठवतो. हे मी तुम्हाला का सांगितलं, कदाचित आत्ता मी हे जे बोर्डवर सांगतो एखाद्या दिवस ते तुम्हाला दिसणार नाही. एनिवे, यू नोट दिस नंबर, हॅव यू नोटेड? येऊ पुढे. बघा, आता इथं महत्वाचे काय बदल झाले? जुना पॅटर्न द्या सोडू, जुने जाऊ द्या आता बाजूला. नवीन आपण जे परीक्षेचं स्वरूप समजून घेऊया, त्याच्यामध्ये पूर्व परीक्षेत काही बदल होता का? नाही. मुख्य परीक्षेत काय बदल आहे फ्रेंड्स? कमा, निबंधाचा पेपर, एस्से पेपर आला. एस्से पेपर किती मार्क्सला आहे? 250 मार्कला. किती तुम्हाला निबंध लिहायचे? 250 साठी 2 निबंध लिहायचे.
याचा अर्थ काय होतो, 125 मार्क्सचे दोन निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचे. दिस इज एस्से पेपर. पहिला मुद्दा 250 गुणांचा आहे, लिहावयाचे निबंध दोन, स्वरूप वर्णनात्मक, म्हणजे यू हॅव टू राईट एन एस्से इन एक्झामिनेशन. टू एसेज, यू हॅव टू राईट द टू एसेज इन एक्झामिनेशन. 125 मार्क्सचे दोन. तर हा पहिला बदल फ्रेंड्स लक्षात आला. कसे मित्रांनो, आपल्याला एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची असेल ना, तर आपलं जेव्हा डेस्टिनेशन आपण हे करतो मला हे करायचं, तर मग तिथपर्यंत जाणारा रस्ता एकदम क्लिअर पाहिजे. टेक ऑफ काय आहे, ही पायरी काय, ती पायरी काय, ती पायरी काय, टेक ऑफ काय समजून घेणं. पहिली पायरी प्रिलिम्स, दुसरी मेन्स, तिसरी इंटरव्ह्यू, चौथी गावाकडे सत्ता, बरोबर ना. चला तर आपण मेन्स समजून घेतोय. प्रिलिम्स रिमेन्स सेम. मेन्समध्ये निबंध एसेचा पेपर, 250 गुण, दोन एस्से लिहावे लागतात. क्लिअर झाला हा मुद्दा तुम्हाला. आता दुसरा स्ट्रक्चर आहे इथं. हां थांबा, हम पेन चेंज करेंगे जरा. याला जनरल स्टडीज म्हणतो. काय जनरल स्टडीज इथं लिहू का बरो, या साईडला जरा हे बाजूला करतो. एकूण किती पेपर आहे त्याचे, चार. सामान्य अध्ययनाचे किती पेपर आहे, चार पेपर, राईट. एकदम समजून घ्या बाळांनो, एकदम सोपं आहे. मी बोललो ना की आपण एखादं डेस्टिनेशन ठरवलं तर वी मस्ट हॅव व्हेरी क्लॅरिटी ऑफ थॉट अँड मस्ट हॅव द प्रॉपर नॉलेज ऑफ स्टेजेस ऑफ इट. क्लिअर. सामान्य अध्ययनाचे चार पेपर. आता मी तुम्हाला सिम्पल सांगतो. पहिला पेपर इथं आहे इतिहास, भूगोल, आर्ट अँड कल्चर आणि सोसायटी. पहिल्या पेपरमध्ये काय आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, आर्ट, भारताचा इतिहास, इतिहास, भूगोल, आर्ट अँड कल्चर आणि सोसायटी. जगाच्या इतिहासाचे काही ठराविक पॉईंट आहेत. पहिला पेपर लक्षात आला, तुम्ही थोडंसं ध्यान देऊन बघा. आपल्याला हा पहिला पेपर जुन्या सिलेबसमध्ये MCQs सुद्धा पहिला पेपर होता. एम आय राईट, क्लिअर ना. तर मग पहिला पेपर इतिहास, भूगोल, आर्ट अँड कल्चर म्हणजे कला संस्कृती आणि समाजशास्त्राचा काही पार्ट, हा पहिला पेपर झाला. आपण किती पेपर आहेत बोललो, चार. दुसरा पेपर आहे पॉलिटीचा. जुन्या सिलेबसला पॉलिटी होतं का नाही, होतं ना. इथं फक्त इंटरनॅशनल रिलेशनचा भाग ॲड केला. पहिल्या पेपरमध्ये आर्ट अँड कल्चर आणि सोसायटी ॲड केलं, दुसऱ्या पेपरमध्ये काय ॲड केलं आहे, इंटरनॅशनल रिलेशनचा भाग ॲड केला. ऑलरेडी पॉलिटीचा तर 150 मार्क्सचा पेपर जुन्या सिलेबसला आपल्याला होताच ना. दॅट वॉज व्हेरी मेजर पोर्शन ऑफ आवर ओल्ड सिलेबस, मेजर फॅक्टर ऑफ इट. क्लिअर. दोन पेपर झाले. तिसरा पेपर आर्थिक विकास, पर्यावरण, कृषी, म्हणजे इकॉनॉमीचा आहे, एन्व्हायरमेंटचा आहे आणि ॲग्रिकल्चरचा आहे. मला सांगा बाळांनो, जेव्हा आपण या पॅटर्नला अवघड म्हणतो तेव्हा तुमच्या मनाला एक प्रश्न विचारा की अर्थव्यवस्था जुन्या सिलेबसला होती का नाही, होती. मेन्सला ॲग्रिकल्चर जुन्या सिलेबसला होतं का नाही, होतं. प्रिलिम्सला एन्व्हायरमेंटचा पार्ट होता का नाही, होता. मग काय नवीन आहे, म्हणून आपण एकदम अशी कोणत्या याची भीती बाळगण्या अगोदर विचार केला पाहिजे, सारासार विचार केला पाहिजे, त्याच्याकडे बघितलं पाहिजे की नेमकं काय आहे. क्लिअर. आय एम टॉकिंग अबाउट सेकंड सेक्शन. फर्स्ट सेक्शन वॉज रिलेटेड टू एसे, सेकंड सेक्शन सामान्य अध्ययन. चार पेपर आहेत, प्रत्येक पेपर 250 मार्क्सचा, म्हणजे किती झाले, 250 गुणिले 4, 1000 मार्क. निबंधाचे 250, 1000 आणि हे 250 किती झाले,
1250 मार्क. लुक, एस ए जी एसच्या थॉट प्रोसेसिंगमध्ये एस एचा अभ्यास बऱ्यापैकी होऊन जातो. जे जी एसचे चार पेपर आहेत, हिस्ट्री जॉग्राफीचा पहिला, पॉलिटीचा दुसरा, इकॉनॉमिक्स अँड अदर पार्ट्स थर्ड, आणि चौथा पेपर मात्र इथं खूपच वेगळा आहे जो तुम्हाला नक्की तयार करावा लागेल. तो चौथा पेपर कोणता? थांबा थांबा, सांगतो, काही काळजी नाही. तो चौथा पेपर म्हणजे इथिक्सचा पेपर, ज्याला नीतीशास्त्र यूपीएससीनं हा पेपर आणला होता. लुक, आय विल राईट हिअर इथिक्स. हा मात्र पूर्णपणे वेगळा असलेला पेपर आहे नवीन सिलेबसच्या अनुषंगाने. आर यू गेटिंग माय पॉइंट? बरोबर ना? मग हे जी एसचे चार पेपर, आपण मुख्य परीक्षेची संरचना समजून घेतोय नवीन सिलेबसनुसार. मी काय बोललो तुम्हाला, पहिल्या याच्यामध्ये पूर्व परीक्षेमध्ये नो चेंज. मेन्समध्ये फर्स्ट निबंधावर बोललो, सेकंड जी एसचे चार पेपर, त्याच्यामध्ये तिन्ही पेपरचा मेजॉरिटी भाग आपल्याला ओल्ड सिलेबसमध्ये होता, इवन तो प्रिलिम्सला सुद्धा आहे. फक्त एक असा विषय आहे की जो आपल्या आयुष्यामध्ये एम पी एस सीच्या प्रवासामध्ये कुठंच नव्हता, आणि दिस सब्जेक्ट इज इथिक्स, नीतीशास्त्र, सचोटी आणि कल ज्याला म्हणतात. क्लिअर? तुम्हाला हे दुसरा टप्पा समजला असेल या संरचनेचा. आता मुख्य परीक्षेच्या संरचनेचा तिसरा आणि एक महत्त्वाचा टप्पा कोणता? इथं खाली लिहितो, कोणता आहे हा टप्पा? ऑप्शनल सब्जेक्ट. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने नवीन सिलेबसमध्ये जी काही यादी दिलेली आहे त्या यादीपैकी तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडायला पाहिजे. एका ऑप्शनल सब्जेक्ट तो असतो 500 मार्क्ससाठी, आणि त्याचे दोन पेपर आहेत. समजा कोणाचा हिस्ट्री असेल, एन्शियंट इंडिया आणि मॉडर्न, एन्शियंट इंडिया आणि मिडेवल इंडियाचा एक पेपर, आणि मॉडर्न इंडिया आणि वर्ल्ड हिस्ट्रीचा दुसरा पेपर असं असतं. पॉलिटी असेल, थिअरी थिंकर्स वगैरे, म्हणजे कोणत्याही विषयाचे दोन पेपर आहेत. दोन पेपर, प्रत्येक पेपर 250 मार्क्ससाठी, म्हणजे ऑप्शनल झाला 500 मार्क्सचा. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी 2-4 दिवसापासून फोन केले, मेसेज केले, सर ऑप्शनल कोणता निवडायचा, ऑप्शनलची तयारी कशी करायची, ऑप्शनल कधी करायचं. काय बोललो? ऑप्शनल कोणता निवडायचा, ऑप्शनलची तयारी कशी करायची आणि ऑप्शनलची तयारी कधी करायची, या सगळ्या गोष्टीवर आपण एक वेगळं सेशन घेणार आहे. या सेशनमध्ये आपण या राजमुद्रा ऑनलाईनच्या 10व्या बॅचची, आपला श्रीगणेश आहे ना नवीन सिलेबसनुसार, तर मग आपण या पॅटर्नची ओळख करून घेतोय. ऑप्शनल एक विषय, दोन पेपर, ऑप्शनल एकत्रित 500 गुणांसाठी 250 मार्काचे दोन पेपर. इज इट क्लिअर माय डिअर फ्रेंड्स? ओके, आता मग इथं काय आहे? मराठी इंग्लिश भाषा विषय यूपीएससीला असंच आहे. आपल्याला दोन भाषा निवडायच्या, एक मराठी निवडणार आणि एक इंग्रजी. इंग्रजी मस्ट, आणि कोणती एक भारतीय भाषा असं देतं ते यूपीएससीला दिलेलं आहे, म्हणून मात्र आपण मराठी घेणार. इथं एक गोष्ट लक्षात घ्या, अनेक विद्यार्थी मित्रांनी आता इंग्रजीची खूपच धास्ती घेतली, कसं होईल? अरे पोरांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, हा पेपर क्वालिफाय निकषांशी संबंधित आहे. मराठी इंग्रजीचा जो पेपर आहे तो क्वालिफाय निकषाशी संबंधित आहे. मला सांगा, शाळेमध्ये आपल्याला मराठीमध्ये पास होण्यासाठी किती गुण येणं गरजेचं होतं? 35%. इंग्रजीमध्ये पास होण्यासाठी आपल्याला किती गुण येणं गरजेचं होतं? 35%. इथं एम पी एस सी नवीन सिलेबसनुसार तुमच्याकडून किती टक्के मागते? 25%. वाय वरी उगन काय भीती बाळगू तुम्ही मनामध्ये, काहीच अवघड नाही आहे.
पहिलीपासून ते इथपर्यंत लिहून पास झालोच ना. जे काही विषय होते आपले, इंग्रजी कोणाला पाचवीला आला असेल, सातवीला, किंवा कोणाला पहिलीपासून असेल, वॉट एव्हर, बट वी क्वालिफाईड ना. म्हणून मराठी आणि इंग्रजी हे विषय क्वालिफाय आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 25% मार्क मिळणं गरजेचं आहे. म्हणजेच 300 मार्कचा मराठी आहे, 300 मार्कचा इंग्लिश आहे, तर तुम्हाला प्रत्येक पेपरला 75-75 मार्क्स मिळणं गरजेचं आहे. 75 मार्क म्हणले की पोरं घाबरायला लागले. अरे घाबरू नका, 75 मार्क्स हे 300 पैकी आहेत, म्हणजे 25%. एकदा बघून घेतं हे सगळं बघा. बघितलं तुम्ही सर्वांनी, बघा मी आलो परत स्क्रीनवर, तुम्हाला बघण्यासाठी बाजूला गेलो. आणखीन जाऊ बघून घ्या एकदा. लक्षात आलं राजांनो? बघा, प्रिलिम्सला नो चेंज. मेन्सचं स्वरूप MCQ वर्णनात्मक. मेन्सचे बरेच विषय आत्ताच्याही मेन्सला आहेत. तिथे हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आहे. वेगळा पेपर मेन्सला कोणता आहे? कम्प्लीट वेगळा, एथिक्सचा पेपर आणि एसएचा पेपर. मराठी इंग्लिश क्वालिफाय ऑप्शनल, हे दिलेल्या लिस्टमध्ये एक ऑप्शनलवर आपण सेपरेट सेशन घेणार आहे. शाल आय प्रोसीड? चलो आगे. ओके, भारी वाटतं ना बघा, हे तंत्रज्ञान किती पुढे गेलं. अगोदर पांढरा चॉक पीस होता खडू, नंतर कलरचे खडू आले, नंतर प्रोजेक्टर आलं, PPT आले, आता तर हे स्मार्ट बोर्ड आले. आपण आता हे पाहूया की येणाऱ्या परीक्षेसाठी कोणते विषय समान आहेत पूर्व परीक्षेला आणि कोणते विषय वेगवेगळे आहेत, म्हणजे तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर आयडिया आली पाहिजे. परत तेच दोन महत्त्वाचे मुद्दे सांगतो. मुख्य परीक्षा लेखी म्हणजे अवघड आहे का? नाही, कारण लहानपणापासून लिहिता आलो. फर्स्ट. सेकंड थिंग, मुख्य परीक्षा वर्णनात्मक आली म्हणून इकडं तिकडं आपण बाजूला जावं का? नाही, कारण जवळपास विषय सारखेच आहेत. या मुख्य परीक्षेचा आपण या पॅटर्नचा अभ्यास केला तर बाकी सर्व परीक्षा आपण देऊ शकतो, पास होऊ शकतो. क्लिअर फ्रेंड्स? ओके, समान असलेले विषय पहिले मी तुम्हाला सांगतो एक एक. पहिले पॉलिटी, क्लिअर? बघा तुम्हीच बघत जा आता. दुसरं माझा अत्यंत आवडता विषय आधुनिक भारत. एकदा मी बोर्डवर सर्व विषय टाकतो. हे बघ, हे समान विषय आहेत, आयदर फॉर प्रिलिम्स और फॉर मेन्स. कॉमन सब्जेक्ट लिहू इथवर तुम्हाला. समान विषय आहे, पॉलिटी आहे प्री आणि मेन्सला, बरोबर. मॉडर्न इंडिया आहे प्रिलिम्स आणि मेन्सला, बरोबर. इकॉनॉमिक्स आहे प्रिलिम्स आणि मेन्सला, क्लिअर. इंडियन ज्योग्राफी आहे प्रिलिम्स आणि मेन्सला. काही प्रश्न तर प्रिलिम्सला नक्की येतात, क्लिअर ना? काही प्रश्न म्हणा. एन्व्हायरमेंट आहे प्रिलिम्स आणि मेन्सला, आणि चालू घडामोडी आहे प्रिलिम्स आणि मेन्सला. फक्त स्वरूप काय वेगळं असेल फ्रेंड्स? स्वरूप काय असेल लक्षात घ्या. तर प्रिलिम्सला तुम्हाला किती लक्षात ठेवता हे महत्त्वाचं आहे, मेन्सला तुम्ही प्रश्नाच्या अनुषंगानं उत्तर किती व्यवस्थित लिहितात ते महत्त्वाचं. दिस इज द ओनली डिफरन्स, अदरवाईज दिस ऑल सेक्शन्स आर कॉमन फॉर प्रिलिम्स अँड फॉर मेन्स. बघा, बरोबर आहे ना? सही बता रहे ना? समान विषय कोणते? प्रिलिम्स आणि मेन्सचे. पॉलिटी,
मॉडर्न इंडिया, इकॉनॉमिक्स, इंडियन ज्योग्राफी, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर्स. चला वेगळे विषय बघूया. सगळे एकदा बोर्ड वर टाकतो, याचे दोन स्लाइड येते पुरो, थांबा. अरे वेगळे विषय कोणते आहेत? प्रिलिम्स आणि मेन्सचा विचार केला तर वेगळे विषय कोणकोणते आहेत बघा तुम्ही. एक इथिक्स, फक्त एक लक्षात घ्या पुरो, हे पूर्ण विषय वेगळे नाही आहेत. लक्षात आलं काय? पूर्ण विषय वेगळे नाही, ते सेक्शन्स आहे. पूर्णपणे वेगळा विषय म्हणलं तर फक्त इथिक्स आहे. पूर्णपणे वेगळा विषय म्हणलं तर मग आपत्ती व्यवस्थापन एक सेक्शन आहे. ॲडमिनिस्ट्रेशन उलट हे जुन्या मेन्सला सुद्धा होतं, हे एक सेक्शन आहे. इंडिया वर्ल्ड हिस्ट्री हे एक सेक्शन आहे. त्याच्यात काही आहेत उदाहरणार्थ रिव्होल्युशन्स आहेत, वर्ल्ड वॉर आहेत, असं सिलेक्टेड सिलेबस आहे, दिलाय आयोगानं तो त्यांच्या सिलेबसमध्ये. इंडियन हिस्ट्रीमध्ये आर्ट अँड कल्चरचा भाग आहे. कोणता भाग आहे? आर्ट अँड कल्चरचा भाग आहे. हे वेगळे याच्यातले एक दोन तीन चार पाच मुद्दे, पाचपैकी पूर्ण पेपर कोणता आहे वेगळा? इथिक्स. पाच मुद्दे वेगळे आहेत. संपले का? नाही, थोडं थांबा ना. हे बघ, हे छोटे मोठे काही वेगळे आहेत. कोणते? इंडियन सोसायटी, ते हिस्ट्रीचा जो भाग होता तो थोडासा वेगळा आहे. आर्ट अँड कल्चर इथं आलं बघा, रिपीट आलं. इंटरनॅशनल रिलेशन, आता सामान्य विज्ञान आहे ते फक्त पूर्व परीक्षेला आहे, आणि टेक्नॉलॉजी आहे ते मेन्सला आहे. बस देख लीजिए एक बार, तो जो भारताच्या इतिहासाचा जो वेगळा थोडासा भाग म्हणणार होतो ना, त्याला मला एन्शियंट मीडियावरचे काही थोडेसे प्रश्न अपेक्षित होते, पूर्ण नाही. इंडियन सोसायटी, आर्ट अँड कल्चर, आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन्स, देन जनरल सायन्स, इट्स फॉर प्रिलिम्स ओनली. पार्ट ऑफ हे जरा शब्द फॉन्टवर नाही आला, गॅस समजून सुमी, इट्स कॉल्ड तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी फॉर मेन्स. म्हणजे तुम्हाला जर आत्ता बघायचं असेल परत एकदा, तर हे बघा, हे पूर्व परीक्षेचे आणि मुख्य परीक्षेचे समान असलेले विषय, हे वेगळे असलेले विषय. इथिक्स, डिझास्टर मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन, वर्ल्ड हिस्ट्री, इंडियन हिस्ट्री, इंडियन सोसायटी, आर्ट अँड कल्चर, इंटरनॅशनल रिलेशन्स, सामान्य विज्ञान पूर्व परीक्षेसाठी, टेक्नॉलॉजी मुख्य परीक्षेसाठी. हा सिलेबस मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करतो पोरांनो, आपलं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही ही स्लाईड समोर ठेवून एकदा हे लेक्चर व्यवस्थित बघा. का? एखाद्या गोष्टीची सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला त्याची क्लॅरिटी व्यवस्थित लागते. इजंट इट? चले आगे. या नवीन पॅटर्नची मागणी काय आहे? एकच ओळ इथं टाकली. व्हॉट इज द डिमांड ऑफ न्यू पॅटर्न? या नवीन पॅटर्नची मागणी काय आहे, काय असावी बरं? मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जो जुना पॅटर्न होता तो पॅटर्न हे विचारत होता मेन्सचा की तुम्ही लक्षात किती चांगलं ठेवता. जुना पॅटर्न, तो काय विचार, त्याचे व्हॉट वॉज द डिमांड ऑफ दॅट पॅटर्न,
की तुम्ही लक्ष किती चांगलं ठेवता. फक्त मेमराईज करणं असू द्या, काही असू द्या, लक्षात किती चांगलं ठेवता, विषय समजून घेणं आणि फॅक्ट्स वगैरे लक्षात ठेवणं, दॅट वॉज द डिमांड ऑफ ओल्ड पॅटर्न. इज इट क्लिअर? देन व्हॉट इज द डिमांड ऑफ न्यू पॅटर्न? एकदम सिम्पल सांगतो तुम्हाला. काही शब्द इथं बोर्डवरच लिहितो. तुम्हाला विषय कळाला का नाही ना, हे खूपच महत्वाचं आहे बाबा. खूपच महत्वाचं आहे की तुम्हाला विषय कळाला का नाही. विषय कळणं हे खूप महत्वाचं. अंडरस्टँडिंग ऑफ सब्जेक्ट मस्ट. व्हॉट इज द सेकंड डिमांड ऑफ दिस न्यू पॅटर्न? प्रश्न समजला का? प्रश्नामध्ये काय विचारलं ते तुम्हाला कळालं पाहिजे व्यवस्थित. आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल देतो. कधीतरी UPSC ने एक प्रश्न विचारला होता का, कोणत्या तरी परीक्षेला आला होता, 1991 आर्थिक धोरणामध्ये भारतात श्रीमंत जास्त श्रीमंत तर गरीब जास्त श्रीमंत होत आहेत का? आता याच्यामध्ये तुम्हाला त्या धोरणाचे ॲप्लिकेशन्स लिहायचे होते, इफेक्ट्स लिहायचे होते, भविष्य काय झालं 91 नंतर त्या धोरणाचं ते लिहायचं होतं, स्थिती काय झाली ती लिहायची होती. जर तुम्ही तिथं फक्त आणि फक्त त्या नवीन आर्थिक धोरणाच्या तरतुदी लिहिल्या तर चालेल का? नाही. त्यांनी त्या धोरणाचा इम्पॅक्ट विचारला होता. त्याच्यामुळे तुम्हाला तरतुदी माहीत असून त्या तरतुदींचं ॲनालिसिस प्रेझेंट सिनेरिओच्या अनुषंगानं करायचं होतं. म्हणून म्हणालो या नवीन धोरणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय, नवीन सिलेबसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, विषय समजला का, दोन तुम्हाला प्रश्न समजला का. हे दोन महत्त्वाच्या डिमांड आणि सगळ्यात महत्त्वाची. लिखाण. माझ्याकडे जेव्हा जुन्या सिलेबस किंवा MPSC चा वेगळा सिलेबस होता, जेव्हा काही लोक यायचे तेव्हा, सर मी MPSC करू का UPSC करू, मी प्रश्न विचारायचा, लिहायला आवडते का नाही आवडत, ते बोललं आवडते, मी सांगायचं बिंदास UPSC करा, ते म्हणले नाही आवडत लिहायला अजिबात, मग म्हणायचं MPSC करा. तेव्हा, आत्ता नाही, आत्ता तर तुमच्या आवडीनिवडीला काही वाव नाही, तुम्हाला आत्ता हे लिखाण करायलाच. यू मस्ट राईट. आणि हे पोरं घाबरू नका, कारण किती ओळीचे लिहायचं असते ते तुम्ही विचार करा ना, ते कसं का खूप मोठे काय 10-10 पानाचे उत्तर असतात का, 2-2.5 शब्द म्हणजे बॅक टू बॅक एक पेज होईल मोर ऑर लेस, पाठपोट एक पेज का भरायचं नाही अजिबात. विषय समजला का नाही, प्रश्न समजला का नाही, आणि या दोन्हीच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय असेल, लिखाण. बघून घेता एकदा बघा. झालं बघून. घेऊ पुढे. मग आत्ता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं जे काही बदल केले त्या बदलांच्या अनुषंगानं आपण राजमुद्रा ऑनलाईनची 10वी बॅच सुरू करतोय, 10th बॅच. बरोबर? मग ही 10वी बॅच आपली जी सुरू होते याचं वैशिष्ट्य सगळ्यात पहिले काय असेल फ्रेंड्स, दोन वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला. एक, आपण याच्यामध्ये
नवीन पॅटर्न तर घेणारच आहेत, काय विशेष नाही. बट सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक इज दॅट ऑल एक्झाम अंडर वन रूफ. म्हणजे काय, दोन वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो मी इथं, मग आपण पुढे जाऊया. एक क्लिअर आहे, आपण हे नवीन पॅटर्ननुसार घेणार आहे, राईट. दुसरं, ऑल एक्झाम अंडर वन रूफ म्हणजे काय, बघा याच्यामध्ये जे विषय आहेत सगळे विषय मराठी इंग्रजीच्या ग्रामरपासून आपण दिले, करंट अफेअर्सपासून आपण दिले, फक्त एम पी एस सी नवीन पॅटर्ननुसार मेन्सचा जर काही भाग बाजूला काढला ना, तर या सिलेबसचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सगळ्या परीक्षा देता येतील, ग्रुप बीच्या सुद्धा, ग्रुप सीच्या सुद्धा, सरळ सेवा सुद्धा, ऑल ऑल. कारण आपण जो सिलेबस घेणार आहे त्याचे दोन कप्पे आहेत ना, एम पी एस सी प्रिलिम्स जी एम सी क्यूज पॅटर्नचा आहे, आणि तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे एम सी एम पी एस सी प्रिलिम्स जर आपण क्वालिटी केली ना, क्वालिटी स्टडी केला, तर एम पी एस सी प्रिलिम्स नंतर सगळ्या परीक्षा आपण देऊ शकतो, पास होऊ शकतो. एम पी एस सी प्रिलिम्स बोललो त्याच्यानंतर, आणि ते तर आपलं वैशिष्ट्य आहे, एवढे चांगले लेक्चर्स आहेत आपल्याकडं. आणि दुसरा मुद्दा आहे, नवीन पॅटर्ननुसार सुद्धा आपण हे घेणार आहे, म्हणजे सिच्युएशन ही विन विन सिच्युएशन आहे. नवीन पॅटर्ननुसार तुम्हाला 2025 तयारी करता येईल, यू पी एस सीचा सेम पॅटर्न असल्यामुळे तुम्ही एम पी एस सीसोबत यू पी एस सी करू शकता. आणि राज्यसेवा प्रिलिम्सचे कोर भाग जो आहे, सगळ्यात चांगला जे सिलेबसचं आपलं टीचिंग आहे ते आपलं आहे, मग ती प्रिलिम झाल्यामुळे तुम्ही इतर परीक्षा पास होऊ शकता. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं, नवीन सिलेबसनुसार येणारी ही जर बॅच तुम्ही केली, सगळ्या परीक्षा तर तुम्ही देऊ शकता बाकीच्या सुद्धा, आणि नवीन सिलेबसनुसार हे असल्यामुळे एम पी एस सी मेन्स देऊ शकता, इवन यू कॅन प्रिपेअर फॉर यू पी एस सी ऑल्सो. ऑल एक्झाम अंडर वन रूप ही राजमुद्रा ऑनलाईनच्या 10व्या बॅचची दोन अत्यंत महत्त्वाची वैशिष्ट्य. पुढची सांगतो ना आता, चला एकदा हे बघून घेतो का, घ्या. बघितलं, चला आता पुढे. मनोहर भोळे सरांचे पर्सनल काउन्सेलिंग उपलब्ध असेल ते तर कायमच असते ना पुरो. मीच आहे मनोहर भोळे सर, मजा केली तुमची. पण सांगतो की हे बघा, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांना मी सांगत असतो, अभ्यास केलेल्या पुस्तकांची यादी, वैयक्तिक समस्या आणि अभ्यासाच्या समस्या या तीन गोष्टी घेऊन यायच्या म्हणतो, पाहिजे ती मदत मी तुम्हाला करतो, खरंच करतो, केली सुद्धा अनेक लोकांना. त्याच्यामुळं अनेक लोकांना केली, कारण मला माहीत आहे, मी बोललो ना की मी तुमचा पॅरेंट आहे, तर पॅरेंटचं कामच आहे मदत करणं. ऑनलाईनला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता तर ते विषय त्या ओघानं आलाच, त्याच्यामुळे माझं पर्सनल काउन्सिलिंग असेलच. त्याच्यानं दुसरा मुद्दा, प्रत्येक विषयाला स्वतंत्र अनुभवी शिक्षक असतील. तुम्ही पाहिलं तर पॉलिटीचे 100+ लेक्चर्स आहेत, इकॉनॉमिक्सचे 80 वगैरे लेक्चर्स आहेत, मराठी इंग्लिशचे 100 लेक्चर्स आहेत. आणि तुम्ही गौरवलं ना, ऑलरेडी ऑल ऑफ यू ॲप्रिशिएटेड अस, तुम्ही आपलं कौतुक केलेलंच आहे सगळीकडे, उगस नाही ना 10 बॅच झाल्या. कारण प्रत्येक विषयाला स्वतंत्र व अनुभवी शिक्षक असतील, काय विशेष नाही. या स्पर्धा परीक्षांच्या दिव्यातून गेलेले ते आहेत सगळी शिक्षक मंडळी. दररोज 2 तास लेक्चर्स होतील, तुम्ही नाही म्हणले तरी तुमच्या फोल्डरला दररोज 2 लेक्चर येणारच, काही झालं ते लेक्चर रेकॉर्डेड आहेत, तुम्ही कधीही पाहू शकता. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला हे विचारलं की सर लाईव्ह आणि रेकॉर्डेड का नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, समजा एक कोणीतरी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी आहे आणि कोणीतरी एक नुकताच 12वी पास झालेला आहे. लुक, देर इज अ डिफरन्स बिटवीन मॅच्युरिटी लेवल, राईट ना, हे लहान आहे दादा जरा आणि त्यांचं ग्रॅज्युएशन पी जी झालं.
बऱ्याचदा काय होतं की जेव्हा शिक्षक लोक शिकवत असतात ना, तर यावेळेस सगळ्यांना त्या याला मॅच करता येत नाही. मग एखाद दिवस काय होतं, कोणीतरी विद्यार्थी मित्र उठतो, काहीतरी एखादी शंका विचारतो आणि त्याच्यामध्ये 20-25 मिनटं लाईव्हमध्ये शिक्षकांचे जातात. त्याच्यामुळे मग ती शंका दुसऱ्यांची नसते ना, दुसऱ्यांचं त्याच्यात भरपूर नुकसान होतं. त्याच्यामुळं वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी बऱ्याचदा काय होतं, आपण सकाळी लेक्चर रेकॉर्ड करून संध्याकाळी टाकत असतो. म्हणून आपण रेकॉर्डेड ठेवले, हा मुद्दा लक्षात घ्या. रेकॉर्डेड लेक्चर्स तुमच्या सोयीनं कधी पाहता येतील, नोकरदार वर्गात ऑफिसमध्ये पाहता येतील, घरी जाताना गेल्यावर पाहता येतील, प्रवासादरम्यान पाहता येतील. गृहिणींना तर मल्टीटास्किंगसाठी भारतीय गृहिणी खूपच प्रसिद्ध आहेत, त्यांना पाहता येईल. सकाळी पहा, दुपारी पहा, संध्याकाळी पहा, कधी पहा. पण एक महत्त्वाचा चेंज आपण या बॅचला करून घेतला आहे, ते म्हणजे ते लेक्चर्स तुम्हाला डाउनलोड करता येतील कुठे वायफायला, म्हणजे डेटा तुमचा बर्न होणार नाही. त्याच्या कुठे गेले वायफायला लेक्चर डाउनलोड करून ठेव, ते तुमच्या ॲपमध्ये सेव असतील. ही फॅसिलिटी आपण यावर्षी देऊ शकलो, डाउनलोड लेक्चर्स, आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा ते पाहता येतील. 3 तास प्रत्येक लेक्चर तुम्हाला 3 वेळेस पाहता येते. म्हणजे लेक्चर चालू असताना तुम्ही जर एक्झिट झाले तर ते एक नाही समजणे येत, पूर्ण लेक्चर संपेपर्यंत एक समज, एक पूर्ण लेक्चर संपलं की मग ते एक काउंट झाला, असे 3 वेळेस पाहता येतात. लाईव्हला बघता येते का? नाही ना. मुद्दा हा आहे, बघा, तिन्ही परत सांगतो. पर्सनल काउन्सिलिंगचा विषय आला, स्वतंत्र व अनुभवी शिक्षकांचा विषय आला, 2 तास लेक्चर्स होतील ते डाउनलोडची सुविधा असतील हा विषय आला, ते विद्यार्थ्याने रेकॉर्डेड लेक्चर्स 3 तास बघता येतील, 3 वेळेस नाही. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, समजा फोन आला कोणाचा आणि त्याच्यातून विद्यार्थी बाहेर पडला लेक्चरमधून, की बऱ्याचदा तो एक काउंट होतो, आपला तसं होत नाही. जोपर्यंत ते पूर्ण लेक्चर संपत नाही तोपर्यंत एक काउंट होणार नाही. असे आपण 3 काउंट दिले, लेक्चर डाउनलोडची सुविधा दिली या बॅचला. बरोबर, एकदा बघून घेता का वैशिष्ट्य तुम्ही? बघून घ्या बरं, मी थोडं बाजूला सरकतो. आणि तुम्हाला याविषयी काही शंका असल्याने पुरवणो, या नंबरला फोन करा. ट्वेंटी 24/7 म्हणजे साधं तसं रात्री तर काही नाही, पण कायम उपलब्ध असतो हा नंबर ऑनलाईनच्या आपल्या याच्यासाठी, 9403000330. चला, वेळ बराच झाला आहे, पुढचे वैशिष्ट्य घेऊया. हे तर काही विशेष नाही. तुम्ही सुद्धा म्हणाल की सर लेक्चर खूपच सुंदर आहे. यू कॅन गो थ्रू रिव्ह्यूज, ऑनलाईन रिव्ह्यूज तुम्ही पाहू शकता, खूप शिक्षक लोकांचे ॲपमध्ये रिव्ह्यू पाहू शकता. तुम्हाला माहिती आहे का, गुगल प्लेला जर तुम्ही गेला तर तिथं राजमुद्रा नावाचं आपलं ॲप आहे, मनोहर भोलेज राजमुद्रा अकॅडमी म्हणून, येलो कवरचा लोगो आहे, ते ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला मग लक्षात येईल की त्याच्यात रिव्ह्यू काय आहेत. अरे, डेमो लेक्चरसुद्धा आहेत ना, प्रत्येक शिक्षकाचे डेमो लेक्चर्स आहेत आपल्याकडे, खूप शिक्षकांचे हां, दररोज न चुकता लेक्चर्स होतील व गांभीर्याने शिकवले जाईल, हे मात्र खूपच महत्त्वाचं. बऱ्याचदा काय होतं, आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करतो, उत्साहाच्या भरात सुरुवात केलेली असते, नंतर काही दिवसात तो उत्साह ओसरून जातो. आपण जो ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जॉईन झालोय, कदाचित एखाद्या वेळेस कोणामध्ये सिरियसनेस नसतात, ते राहून जातं. आपलं तसं नाही, सिरियसली आपण करतो हे, गांभीर्यानं न चुकता आपले लेक्चर होणार. आजपर्यंत असं कधी झालं नाही की लेक्चर अपलोड झाले नाही. कधी जर खूपच अडचण असेल, लाईटच नाही आहे, वायफायचा काहीतरी खूप मेजर इश्यू आहे, तर आपण दुसऱ्या दिवशी का होईना डबल लेक्चर अपलोड केले. मी तुम्हाला कायम सांगत असतो, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना 2 गोष्टी नक्की ठरवता आल्या पाहिजे. 1, आपला प्रायोरिटी डिसाईड करता आली पाहिजे. 2, सिरियसली अभ्यास करता आला पाहिजे. जर मी तुम्हाला सांगत असू की सिरियसली अभ्यास करायचा, तर
आम्ही सिरियसलीच करायला पाहिजे नाही सगळं, बरोबर? चलो घेऊ का पुढं पुढचं? सिलेबस संपल्यानंतर त्याच्या अगोदर एक तुम्हाला वेगळं सांग, प्रिलिम्स MCQs आहे, बरोबर ना? मग प्रिलिम्ससाठी आपल्याला MCQ ची प्रॅक्टिस करावी लागते. म्हणून प्रिलिम्सचा सिलेबसचा एक टॉपिक शिकून झाला, समजा जॉग्राफीचा एखादा टॉपिक झाला शिकून, तर त्याच्या पाठीमागं तुम्हाला 50 प्रश्न MCQs दिलेले आहेत सोडवण्यासाठी. समजा हिस्ट्रीचा 1857 उठाव झाला, त्याच्यामागं 50 प्रश्न दिले तुम्हाला सरावण्यासाठी, ॲपमध्येच येत ते, कोर्स परचेस केल्यानंतर मिळते, त्याच्यातच आहेत. म्हणजे टॉपिक वाईज आपण 50 MCQs दिले आणि सिलेबस शिकून झाल्यानंतर आपण 10 फ्री टेस्ट घेणार आहेत. कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट म्हणजे काय? सगळे विषय एकत्र करून जसं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा पेपर येतो तसे 10 CSATचे पेपर आणि 10 GSचे पेपर प्रिलिम्ससाठी आपण घेणार आहे. मेन्सच्या अनुषंगाने टॉपिक वाईज काही प्रश्न टाकू आपण, प्रश्न म्हणालो टाकू आपण, बरोबर? पण प्रिलिम्ससाठी टॉपिक संपल्यानंतर सरावासाठी 50 MCQs आणि 10 CSATच्या आणि 10 GSच्या पेपर्स या कोर्सचा अविभाज्य घटक असतील. शिवाय आता तुम्ही जर एवढ्याच पाहिलं असेल तर आपण काय केलंय, यूट्यूबला एक लेक्चर टाकलं. कोणतं लेक्चर टाकलं? परीक्षेच्या दारात असं म्हणून एक आपण लेक्चर टाकलंय, बरोबर? परीक्षेच्या दारात म्हणून आपण एक लेक्चर टाकलं यूट्यूबला. म्हणजे मी कायम माझ्या विद्यार्थी मित्रांना सांगत असतो की परीक्षेला जाताना शेवटचे 1.5 महिना काय करायचं, आदल्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी काय करायचं. तर परीक्षे जेव्हा आपण परीक्षेचा मोसम जवळ येतो तेव्हा पेपर कसा सोडवायचा याच्यासाठी मी मार्गदर्शनाच्या ऑडिओ क्लिप तुम्हाला पाठवत असतो. हे सगळं या बॅचमध्ये, अगोदरचे बॅच आपण खूप सक्सेसफुली रन केला विदाउट ए कंप्लेंट. ए ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्म असं आपण म्हणतो. मित्रांनो, या बॅचच्या इन्क्वायरीसाठी हे बघा, हे नंबर आहेत, तुम्हाला नंबर सांगतो, 9405008384. क्लिअर? त्याच्या अगोदर आणखीन एक नंबर, 9403000330. तिसरा नंबर, 9405008485. कधीही तुम्ही या नंबरला कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही. चला नोट डाऊन करा नंबर, पहिले मी बाजूला सरकलो. चला केले नोट डाऊन, कधीही कॉल करा, काही प्रॉब्लेम. तुम्हाला माहित आहे का आपले, हां आणि सांगायचंच राहिलं, आपल्या राजमुद्रा अकॅडमीचं इन्स्टा पेज, फेसबुक पेज मनोहर बोलेज राजमुद्रा अकॅडमी, यूट्यूब चॅनल राजमुद्रा ऑनलाईन, MPSC UPSC यूट्यूब चॅनल, मनोहर बोले ऑफिशियल टेलिग्राम चॅनल, सगळे सबस्क्राईब नक्की करायचं. का? आपण फक्त कामाच्याच गोष्टी त्याच्यावर टाकत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, पॅरेंट ऑफ ऑल दिस, आपलं ॲप डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्लेमध्ये मनोहर बोलेज राजमुद्रा अकॅडमी येल्लो लोगोच. ओके फ्रेंड्स, आजपासून डेमो लेक्चर्स आपले 10-15 दिवस आहेत. मी काय बोलतो हे लक्षात, आपण एखादी छोटी 2-4 रुपयाची वस्तू घेत असली तरी 4 ठिकाणी पाहतो का नाही? तसंच आहे, तुम्ही डेमो लेक्चर पहा, अनुभव घ्या आणि मग तुम्ही निर्णय घ्या. पण मी तुम्हाला एवढं आश्वस्त करू इच्छितो की शिकवण्याच्या बाबतीत तुमची निराशा होणार नाही. 2 मुद्दे तेच परत, ऑल एग्जाम अंडर 1 रूफ, क्लिअर? आणि लेखी हे सोपं आहे, त्याचं खूप मोठं आपण अडचण करून घेण्याचं काही विषय नाही, बरोबर? या सगळ्या गोष्टी तुम्हाला या राजमुद्रा ऑनलाईनच्या 10व्या बॅचमध्ये मिळतील. तुमच्या काही अडीअडचणी असल्या या 3 नंबरच्या व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही विचारू शकता. ओके फ्रेंड्स, जाता जाता एक खूप महत्त्वाचा मुद्दा,
आपण आज हे लेक्चर्स ऐकले, आता या महिन्यात आपण अभ्यास सुरू करतोय 2025 जे विद्यार्थी मित्र सुरू करतायत, तुमच्या अभ्यासासाठी एक बॅक ऑफिस काम करत असते, तुम्ही शिकावं म्हणून ते गुंतवणूक करत असते, त्यांच्या श्रमाची गुंतवणूक आहे, ते फक्त पैशाची नाही श्रमाची सुद्धा आहे. ते बॅक ऑफिस म्हणजे तुमचं कुटुंब. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाचा निर्णय घ्याल ना, जोर से करा अभ्यास. मनाला दररोज झोपताना वाटलं पाहिजे की काय अभ्यास झाला राव, बरोबर? दररोज झोपताना वाटलं पाहिजे काय अभ्यास केलाय आज. का? तुमच्या यशासाठी, तुमच्या भविष्यासाठी तुमचं कुटुंब म्हणजे तुमचं बॅक ऑफिस राबत असते. ओके फ्रेंड्स, या एका चांगल्या विचारासह मी मनोहर भोळे आज तुमची रजा घेतो. परत राजमुद्रा ऑनलाईनच्या या डेमो लेक्चरच्या प्लॅटफॉर्मवर आपण परत भेटूया. उद्यापासून दररोज लेक्चर तुम्हाला अवेलेबल होते. बाय बाय.